नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। भूगोलाचे टेस्ट क्रमांक 23 जे आहे, तर या टेस्टची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट क्लिक करून तुम्ही टेस्ट सोडवू शकता। ह्या टेस्टसोबतच आपले 230 प्रश्न इयत्ता चौथी आणि इयत्ता पाचवीच्या भूगोलाचे आपण ज्या इथे बघितलेले आहेत, तर तुम्ही अजून तुम्ही जर सोडवलेले नसतील सगळे प्रश्न तर तुम्ही सोडवून घ्या। एक तुम्हाला दिशा देण्याचं काम आपल्या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल। आणि कशा पद्धतीने स्टेट बोर्ड तुम्हाला रीड करायचं हे टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला समजेल की आपलं बाबा स्टेट बोर्ड किती आपण सुन चांगल्या पद्धतीने जे आहे ते केलेलं आहे, ठीक आहे। तर सर्व प्रश्न तुम्हाला सोडवणे आवश्यक आहे त्या टेस्टमधील। चुकीच्या उत्तरामागे तुमचे 0.25 गुण जे असतील ते तुमचे वजा केले जातील, जेणेकरून तुमचे निगेटिव्ह मार्किंगनं स्कोर तुमचा किती होतो आहे हे तुम्ही स्वतः पडताळून पाहू शकता। एमपीएससी परीक्षेमध्ये असणारं स्टेट बोर्डचं महत्त्व लक्षात घेता आपण या फ्री टेस्ट ज्या आहेत तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत। सो नक्कीच तुम्ही या टेस्टचा फायदा जो आहे तो उचलायचा आहे। जितके जास्त तुम्ही प्रश्न उत्तरांची तयारी कराल तितकं जास्त लवकर तुम्हाला यश मिळण्याचे चान्सेस जे आहेत ते तुमचे वाढून जातील। आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, एमपीएससी ही मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चनची परीक्षा असल्यामुळं जितका जास्त तुम्ही प्रश्न उत्तरांचा सराव कराल तितकं जास्त तुम्हाला यश मिळण्याची खात्री जी आहे ही लवकरात लवकर होऊ शकेल। त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही प्रश्न उत्तरांचा सराव करा। मग ते एमपीएससीने विचारलेले प्रश्न असतील आत्तापर्यंतचे, तुमच्याकडे काही जर टेस्ट असतील त्या तुम्ही सोडू शकता, आपल्या टेस्ट तुम्ही सोडू शकता। म्हणजे जास्तीत जास्त तुमचा टाइम टेबलमधील एखादा तरी तास हा जो आहे तो एमसीक्यूच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही ठेवायचा आहे, ठीक आहे। आणि एमसीक्यूची तयारी केल्यानंतर कन्सेप्टसुद्धा तुमचे क्लिअर होते। जोपर्यंत आपल्यासमोर प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत आपण त्याचं उत्तर शोधायला धडपड करत नाही। आपण नुसतं वाचत बसलोय पण मेन थिंग जे आहे ते आपण विसरत चाललोय की आपल्याला प्रश्न उत्तराचा सुद्धा सराव करणं गरजेचं आहे। नुसतं आपण वाचत बसलोय पुस्तकं पण तिथं गेल्यानंतर आपल्याला परीक्षेला गेल्यानंतर दोन पर्यायामध्ये जर गोंधळ होत असेल तर नक्कीच कुठेतरी आपलं वाचन कमी पडते किंवा आपला प्रश्न उत्तरांचा सराव हा कमी पडतोय। त्याच्यामुळे प्रश्न उत्तरांची जास्तीत जास्त तुम्ही तयारी जी आहे ती तुम्ही केली पाहिजे, ठीक आहे। तर त्यासाठीच आपला हा उपक्रम आहे। तर या टेस्टची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, टेस्टच्या लिंक तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाहीत, फक्त तुम्हाला सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि समोरच्या घंटेवरती पण क्लिक करा, म्हणजे सर्व टेस्टचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल। आणि शक्यतो जे आहे ते मनापासून सगळ्यात टेस्ट सोडवा, भले तुमचा स्कोर कमी होऊ दे काही प्रॉब्लेम नाही, इथे जरी तुमचे निगेटिव्ह मार्क झाले तरी होऊ देत, पण मेन परीक्षेमध्ये आपल्याला प्लसमध्येच आपला स्कोर राहिला पाहिजे। त्यासाठीच तुम्ही आपल्या टेस्ट आहेत 4 वेळा सोडवा, 5 वेळा सोडवा, 10 वेळा सोडवा, जोपर्यंत तुमच्या आउट ऑफ पॉट स्कोर होत नाही तोपर्यंत तुम्ही टेस्ट सोडवा। पण प्रॅक्टिस करा, सराव जितका जास्त कराल तितका लवकर तुम्हाला यश मिळण्याचे चान्सेस जे आहेत ते तुमचे वाढून राहतील। त्याच्यामुळेच टेस्ट सोडवा। त्या टेस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट क्लिक करून टेस्ट सोडू शकता। ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून झालेलं सर्व टेस्ट सोडू शकता किंवा त्या त्या टेस्टच्या लिंकसुद्धा त्या त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, ठीक आहे। सो नक्कीच तुम्ही टेस्ट सोडवा। सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट।